गुणरत्न सदावर्ते यांच्यावर 295 अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी बीड मध्ये भाजपकडून करण्यात आली आहे। या मागणीचे पत्र पोलीस अधीक्षकांना देण्यात आले। गुणरत्न सदावर्ते हा विचित्र आणि ढोंगी मानसिकतेचा व्यक्ती आहे। त्यांच्या माध्यमातून नेहमीच मराठा समाज राजे महाराजे या शब्दाचा अनादर करून बोललं जातं। पाटील या शब्दाचा ते दूषित हेतूने गैरवापर करत असल्याचं या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे। या व्यक्तीमुळे समाजात वाद पेटवणे, दंगली घडवणे, राजकीय नेत्यांना ठार मारणे असे त्यांचे वर्तन असल्याने राष्ट्राच्या सुरक्षतेसाठी सदावर्ते यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तर सदावर्ते यांना काळ फासणाऱ्या व्यक्तीस 50,000 बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे। या मागणीचे पत्र पोलीस अधीक्षक, बीड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री आणि जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। आज भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष या वतीनं मी SP साहेबांकर गुणरत्न सदावर्ते याच्यावर कारवाई व्हावी 295 अंतर्गत व रासुका अंतर्गत ही तक्रार दाखल केलेली आहे। ही तक्रार जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर जो कोणी गुणरत्न सदावर्ते जो समाजामध्ये तीढ निर्माण करतो याच्या तोंडाला काळं फासील। मी भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष स्वतः वैयक्तिक 50,000 रुपयाचं बक्षीस जाहीर करतो। समाजामध्ये दंगली पसरवण्याचा प्रयत्न करतो अशा व्यक्तीला ही सजा मिळालीच पाहिजे। ओके।